प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून आता सर्वांनीच खबरदारी घेण्याची गरज आहे। ही खबरदारी जर घेतली नाही तर भविष्यात पुन्हा अडचणी निर्माण होतील। विशेष करून लग्न समारंभ, पार्टी, मेळावे, अंत्यसंस्कार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून यापुढे प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचा भंग झाल्यास लग्न समारंभ असो व अंत्यसंस्कार सर्व प्रकारच्या कार्यक्रमावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला आहे। तसेच नियमांचे पालन करा, अन्यथा नाइलाजास्तव कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे। शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, यामुळे गर्दी होत असलेल्या ठिकाणासंबंधित असलेल्या मंगल कार्यालयांचे मालक, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी, हॉटेल चालक, हॉकर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवारी मनपा सभागृहात घेण्यात आली। उद्यानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याची तक्रार प्रदीप जैन यांनी केली होती। त्यावर सर्व उद्याने केवळ सकाळी मॉर्निंग वॉकसाठी खुले ठेवण्यात येणार असून त्यानंतर सकाळी 10 उद्याने नागरिकांसाठी बंद ठेवण्यात येईल अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या। लग्न समारंभासाठी धडक कारवाई करण्यात येईल। अनेक मंगल कार्यालयांमध्ये होत असलेल्या लग्न समारंभांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। ही गर्दी कोरोनाला निमंत्रण देणारी ठरत आहे, त्यामुळे मंगल कार्यालय चालकांनी लग्नासाठी सभागृह देताना 50 अधिक नागरिक येणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे। मात्र 50 अधिक नागरिक आढळल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला। या बैठकीला आयुक्त सतीश कुलकर्णी, उपायुक्त संतोष वाहुडे, श्याम गोसावी, पवन पाटील आदींची उपस्थिती होती। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपतक न्यूज, मराठी।